नमस्कार, मी मोहन भिडे, स्वामी विवेकानंद एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चिपळूणच्या सायन्स फॉर ऑल या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या सिरीजचे व्हिडिओ आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती गेल्या काही दिवसांपासून बघत आहात। आता या सिरीजमध्ये आपण छोट्या छोट्या कन्सेप्ट घेऊन हे व्हिडिओ करत आहोत। त्याचा उद्देश एवढाच आहे की पाचवीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व मुलांना सायन्सच्या बेसिक कन्सेप्ट समजावून सांगणे, याचबरोबर ज्यांना ज्यांना सायन्सची आवड आहे, वेगळ्या कोणत्याही फील्डमध्ये असतील, त्यांना पण या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल। आजचा आपला टॉपिक आहे फोर्स। फोर्स हा शब्द अनेक ठिकाणी आपण वापरतो, बऱ्याच वेगवेगळ्या रेफरन्समध्ये वापरतो। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फोर्स शिवाय काहीही होऊ शकत नाही। हा फोर्स अनेक मार्गांनी आपल्या जीवनात प्रवेश करत असतो। फिजिक्सच्या भाषेतून बोलायचं झालं तर फोर्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, ज्याच्यामुळे ऑब्जेक्ट मोशन मध्ये येईल, म्हणजे गतिमान होईल, किंवा स्थिर स्थितीमध्ये म्हणजे स्टेडी स्टेट मध्ये राहील, बरोबर? त्याच्याशिवाय काही होणार नाही। दुसऱ्या पद्धतीने फोर्स आपण हा शब्द वापरतो की एखादा फोर्स कोणत्या तरी असल्याशिवाय आपण काही काम करत नाही। सायकोलॉजीमध्ये यालाच मोटिवेशन असं देखील म्हटलं जातं, मोटिव फोर्स। इलेक्ट्रिसिटीमध्ये हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणून येतो। सो लाईकवाईज प्रत्येक फील्डमध्ये फोर्स आहेच। हा फोर्स शब्द म्हटल्यानंतर आपल्या पुढे डोळ्यासमोर पहिले काय येतं, तर आपल्या डोळ्यासमोर पहिले न्यूटन येतो, बरोबर? कारण फिजिक्समध्ये फोर्स या कन्सेप्ट पासून सुरुवात केल्यानंतर न्यूटनचे गतिविषयक नियम, लॉज ऑफ मोशन, हा पहिले आपण शिकतो। तसंच आपण पृथ्वीवरचं आपलं जीवन जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच शक्य आहे, कारण या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच आपल्या पृथ्वीभोवती ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, त्याच्यामुळे आपलं जीवन पृथ्वीवरती शक्य आहे। आपल्या अगदी खाण्यापासून, पाणी पिण्यापासून, झोपण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे। तो जर नसता तर एकही गोष्ट करणं किंवा कोणतेही काम करणं आपल्याला शक्य झालं नसतं। सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वांटिटी इन सायन्स ऑल अवर डेली लाईफ। आज आपण जे बघणार आहोत ते सायन्सच्या दृष्टिकोनातून फोर्स काय आहे ते बघणार आहोत। सो आपण त्याची डेफिनेशन कशी करणार, की कशाला नेमकं फोर्स म्हणायचं। आता फोर्स कशाला म्हणायचं हे प्रश्न विचारल्यानंतर जनरली जी पाचवी सहावीतील मुलं आहेत ती मला उत्तर देतील की पुश अँड पुल ऍक्शन, ढकलणे, ओढणे, खेचणे, ताणणे, तोडणे, मोडणे, कापणे, या सगळ्यामध्ये तुम्हाला फोर्स आवश्यक आहे, बरोबर? पण नुसती एवढीच डेफिनेशन आहे का फोर्सची, किंवा सायन्सच्या दृष्टिकोनातून एवढं पुश अँड पुल म्हणणं पुरेसं आहे का? तर ते नक्कीच नाही। मग फोर्स डिफाईन कसा करणार? सो माझा उद्देश हा आहे की जसं लहान मूल जेव्हा बोलायला शिकतं किंवा चालायला शिकतं तेव्हा त्याला कोणी सांगितलेलं असतं का की असं पाय टाकायचा, उजवट पाय टाकायचा, मग डावा पाय टाकायचा वगैरे काही नाही, तो धडपडत स्वतःच स्वतः शिकत जातो। सिमिलरली बोलायला जेव्हा शिकतो तेव्हा तो तोडके मोडके शब्द बोलतो, अशुद्ध शब्द बोलतो, जोर शब्द नाही बोलता येत नाही, बोबड बोलतो, राईट आहे, बरोबर? तसंच फोर्स बद्दल पण शिकताना आपण अशा अनेक कन्सेप्ट मधून शिकत शिकत कुठेतरी एका पर्टिक्युलर डेफिनेशन पाशी पोहोचणार। त्यामुळे जेव्हा मूल बोलायला शिकतं तेव्हा लगेच आपण त्याला ग्रामर शिकवत नाही, म्हणजे फोर्सची डेफिनेशन लगेच आपल्याला करण्याची गरज नाहीये। तर या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला शिकायचंय की नेमकं फोर्स म्हणजे काय। पुढे पुढे आपण हळूहळू त्या कन्सेप्ट वाईज पुढे जाणार आहोत की फोर्स काय, मग पाचवी सहावीच्या मुलांना फोर्स म्हणजे काय, आठवी नववीत गेल्यानंतर त्या फोर्सच्या डेफिनेशन अजून बदलतात, अकरावीत गेल्यानंतर अजून बदलतात, त्याचे इफेक्ट्स बदलतात, त्याचं क्लासिफिकेशन येतं, त्याचे लॉज येतात, त्याचे फॉर्म्युले येतात, सगळं काही। तर आपण बेसिक पासून शिकणार आहोत। माझ्या दृष्टीने फोर्सची डेफिनेशन करताना त्याचे इफेक्ट काय आहेत हे पहिले जर आपण समजून घेतले तर आपल्याला सोपं होईल फोर्सची डेफिनेशन करायला। त्यामुळे बिफोर गोइंग टू डेफिनेशन फर्स्ट वी विल सी व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स। आता सिंपल गोष्ट आहे, हा एक माझ्या हातात चॉक आहे, कडूचा तुकडा आहे, हा एका ठिकाणी ठेवलेला आहे, किंवा आपण एखादा दुसरा ऑब्जेक्ट घेऊ आपण, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा माझ्या हातावरती मी ठेवलेला आहे, याला मला लिफ्ट करायचं आहे तर मला फोर्सची गरज आहे, याला मला मोशन मध्ये आणायचं आहे फोर्सची गरज आहे,
आपण सायकल वरन चाललेलो आहोत, आपल्याला सायकल थांबवायची आहे, गाडी वरन चाललेलो आहोत, गाडी थांबवायची आहे, आपण ब्रेक लावतो, म्हणजे आपण त्याच्यावरती फोर्स ऍक्ट करतो। सो कोणतीही क्रिया करताना, कोणतीही ऍक्टिव्हिटी जेव्हा चालू आहे, त्याच्यामध्ये फोर्स इन्वॉल्वड आहे, बरोबर। म्हणजे फोर्सचा सगळ्यात पहिला इफेक्ट काय असेल, तर सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण ऑब्जेक्टची स्टेट बदलतो, म्हणजे त्याची स्थिती बदलतो। आता स्टेट हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये फिजिकल स्टेट्स या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत, तर आपण जे अगदी लहानपणापासून शिकतो सॉलिड लिक्विड गॅस, स्थायू द्रव वायू, या तीन अवस्था आहेत। पण या अवस्था या फोर्ससाठी आपण आता विचारत नाही येणार। मग अजून दोन अवस्था आहेत, एक आहे स्थिर अवस्था म्हणजे स्टेडी स्टेट किंवा रेस्ट पोझिशन, आणि दुसरी आहे मोशन, गतिमान अवस्था। आता ही जी अवस्था आहे, म्हणजे पहिल्या ज्या आपण तीन अवस्था बघितल्या, स्टेट्स बघितल्या, सॉलिड लिक्विड आणि गॅस, ह्या तिघांमध्ये जे कन्व्हर्जन होईल सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, याच्यामध्ये देखील फोर्स इन्व्हॉल्वड आहे, पण तो आपण नंतरच्या भागात समजून घेऊ। आता आपण पहिले समजून घेऊ की स्थिर अवस्था आणि गतिमान अवस्था, स्टेडी स्टेट और रेस्ट पोझिशन अँड मोशन। सो कोणताही ऑब्जेक्ट, मगाशी जशी आपण एक्झाम्पल घेतली की मला समजा चालायचंय, तर मी चालताना काय करणार आहे, तर माझं पाऊल जमिनीवर टाकणार आणि जमिनीला मागे घेतण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे आपलं जे हे जे पाऊल आहे हे मी असं टाकणार आणि उचलताना माझ्या बोटांनी जमीन मागे ढकलायचा प्रयत्न करणार। जमीन तर मागे जात नाही, पण मी पुढे जाणार, म्हणजेच मला स्टेडी स्टेट मधून रेस्ट पोझिशन मधून मोशन मध्ये यायचं होतं, गतिमान अवस्थेत यायचं होतं, तर मला फोर्सची गरज आहे, बरोबर। हा फोर्स मी जमिनीवर अप्लाय केला, जमिनीने मला पुढे ढकललं आणि मी चालू शकलो, म्हणजेच पहिला इफेक्ट काय झाला फोर्सचा, टू गेट मोशन ऑफ चेंज ऑफ स्टेट, मी ज्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतो चेंज ऑफ स्टेट। कोणती स्टेट, सॉलिड लिक्विड गॅस का, तर नाही, चेंज ऑफ स्टेट फ्रॉम कोणती, रेस्ट टू मोशन ऑफ व्हाईस वर्सा, म्हणजे काय, तर उलट मोशन मधून रेस्ट मध्ये, म्हणजे जसं सायकल चालवतोय आपण थांबवायचे, आपण ब्रेक लावला, ब्रेक लावल्यानंतर ब्रेक लागला सायकलच्या चाकाला, पण तिथे फोर्स ऍक्ट झाला आणि मोशन थांबली किंवा आपण रेस्ट पोझिशन मध्ये आलो। सो व्हेरी फर्स्ट इफेक्ट काय आहे, टू चेंज द स्टेट फ्रॉम रेस्ट टू मोशन ऑर मोशन टू रेस्ट, हा फोर्सचा इफेक्ट आहे, ओके, इज इट क्लियर। सेकंड इफेक्ट बघू, मी सायकल वरन चाललो आहे किंवा गाडी वरन चाललो आहे आणि मला राईट टर्न घ्यायचं आहे, मला उजवीकडे वळायचं आहे, मी काय करणार, माझ्या हातात हँडल आहे, हे हँडल मी उजवीकडे वळवणार, उजवीकडे वळायचं असेल तर, किंवा डावीकडे वळवणार, डावीकडे वळायचं असेल तर, माइन्यूटली विचार करा, ऑब्झर्व करा, जेव्हा मला उजवीकडे वळायचंय तेव्हा मी काय करतोय, दोन हातात माझ्या हँडल पकडलेला आहे, हा जो माझा उजवा हात आहे तो मी आतमध्ये खेचला, डावा हात जो आहे तो बाहेर ढकलला, म्हणजे मला उजवीकडे वळायचंय, तर मी दोन फोर्स ऍक्ट केले, एक उजव्या हाताने एक डाव्या हाताने, दोघांची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे, उजवा हात मी मागे खेचतोय, डावा हात मी पुढे नेतोय, सो दोन अपोजिट फोर्स मी ऍप्लाय केले आणि त्यामुळे काय झालं, मी रेस्ट मधून मोशन मध्ये आलो, मोशन मधून रेस्ट आउट मध्ये आलो, असं काही झालं का, तर नाही झालं, मग काय झालं, चेंज इन डायरेक्शन, सो डायरेक्शन मध्ये चेंज झाला। सो सेकंड इफेक्ट आहे चेंज इन डायरेक्शन, हे सगळ्यांना समजेल, इझिली समजायचं, बरोबर। तिसरा इफेक्ट आहे, आता इथे आपण उदाहरण घेऊ एखाद्या स्प्रिंगचं, स्प्रिंग सगळ्यांनी बघितलेली, ही स्प्रिंग मला कॉम्प्रेस करायची म्हणजे दाबायची आहे, तर मला त्याच्यावर फोर्स लावायला लागला। एखादी गोष्ट मला कपडे मिळायचे, ट्विस्ट करतो आपण, म्हणजेच कपड्याचे ओरिएंटेशन आपण बदलतो, डायरेक्शन चेंज करतो, पण त्याच वेळी डायरेक्शन चेंज करताना काय झालं, तर त्याचा शेप बदलला,
आणि स्प्रिंगच्या बाबतीत काय झालं, स्प्रिंग गोल आहे ती गोलच राहिली पण तिची लांबी कमी किंवा जास्ती झाली, लेंथ मध्ये आपण चेंज करतो कमी किंवा जास्ती. सो ह्या दोघांना एकत्र कंबाईन केलं आपण तर काय होईल, चेंज इन शेप ऑफ साईज. म्हणजे फोर्सचा तिसरा इफेक्ट काय झाला, चेंज इन शेप ऑफ साईज. मी एखाद्या ऑब्जेक्टचा शेप किंवा साईज किंवा दोन्ही किंवा काही एक जर चेंज करतो आहे. आता शेप आणि साईज समजून घेताना बघा, विचार करूया की हा जो ब्लॅकबोर्ड ग्रीन बोर्ड आहे माझा, याचा शेप काय, रेक्टॅंगल आहे. आता ह्याला रेक्टॅंगलला म्हणजे तो शेप असा आहे, या रेक्टॅंगल मधनं मला त्याला पॅरलोग्राम शेप करायचा आहे, असा शेप. तर काय करायला लागेल, एक बाजू मला पकडून ठेवायला लागेल फोर्स वर आणि इकडनं फोर्स लावायला लागेल, तर हा तो असा डिसलोकेट होईल किंवा त्याचा शेप चेंज झाला. दॅट इज कॉल्ड अ चेंज इन शेप. मी साईड चेंज केला का याच्यात, तर नाही. ही साईड जेवढी होती तेवढीच ही साईड आहे, ही साईड जेवढी होती तेवढीच ही साईड आहे, फक्त काय झालं अशी होती ती अशी झाली. याला आपण रेक्टॅंगल म्हणणार, आयत म्हणणार, याला पॅरलोग्राम समांतर भुज चौकोन म्हणणार, म्हणजे शेप बदलला. बरोबर आहे, म्हणजे चेंज इन शेप झालं. ऍट द सेम टाइम मी त्याला कॉम्प्रेस करतो आहे, म्हणजे ही साईड मी अल्टर करतो आहे, तर त्याचा शेप पण बदलतोय आणि काय बदलतोय, साईज पण बदलतोय. सो दॅट इज व्हॉट चेंज इन शेप ऑर साईज ऑर बोथ. जर दोन्ही गोष्टी मी एकाच वेळी करतोय तर बोथ, साईज पण बदलतोय आणि शेप पण बदलतोय. या सगळ्यासाठी मला कशाची गरज आहे, या सगळ्यासाठी मला फोर्सची गरज आहे. त्यामुळे फोर्स काय काय करतो रिवाइज करूया पुन्हा एकदा. फोर्स मुळे काय काय घडतं किंवा जे काही आपल्याला करायचं असेल त्यासाठी फोर्स लागतो, काय करण्यासाठी फोर्स लागतो, रेस्ट मधून मोशन मध्ये यायला किंवा मोशन मधून रेस्ट मध्ये यायला मला फोर्सची आवश्यकता आहे. सेकंड, मला डायरेक्शन चेंज करायची. मी इथे दोन बदल उभा आहे, मला इकडे वळायचंय, मला पुन्हा जमिनीवरतीच फोर्स अप्लाय केलाय, बॉडी पूर्णपणे माझी पोझिशन चेंज केलेली आहे. बरोबर, चेंज इन डायरेक्शन ऑर यू कॅन कॉल इट अ चेंज इन पोझिशन ऑल्सो. चेंज इन शेप ऑर साईज ऑर बोथ. आता जसं आपण एक्झाम्पल बघितली, शेप आणि साईज दोन्ही मला चेंज करायचे किंवा त्यापैकी एक काहीतरी चेंज करायचंय, मला काय करायला लागेल, फोर्स अप्लाय करायला लागेल. म्हणजे ते सगळं करताना आपण जे काही वापरतो आहोत, जे काही करतो आहोत, जी क्वांटिटी त्याच्यात इन्वॉल्व आहे ती आहे फोर्स. म्हणजे ह्याच्यात नुसतं पुश ऑर पुल असं आलंय का, तर नाहीये. तो फोर्सचा झाला सेन्स. बरोबर, तो झाला सेन्स की माझा फोर्स पुश टाईपचा आहे तर माझा फोर्स पुल टाईपचा आहे. जसं आपण याच्या एक्झाम्पल मध्ये स्टेअरिंग बघितलं, स्टेअरिंग एका बाजूने आपण खेचतो दुसऱ्या बाजूने ढकलतो, म्हणजे एका बाजूने पुल केलं दुसऱ्या बाजूने पुश केलं, तर तो सेन्स आहे फोर्सचा. ते पुश किंवा पुल म्हणजे फोर्स नाही, तर ते पुश आणि पुल करताना आपण जे वापरतो आहोत तो फोर्स आहे. मग आता या तीन पॅरामीटरच्या आधारावरती आपण डेफिनेशन तयार करू शकतो का, येस डेफिनेटली. मग डेफिनेशन काय होईल, आता ही जी डेफिनेशन मी सांगेन ती फिजिक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये असेल, की फिजिक्सच्या किंवा सायन्सच्या भाषेत आपण हे कसं सांगणार आहोत, तर फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी. एक्सटर्नल एजन्सी म्हणजे बाहेरचं कोणतरी, म्हणजेच ज्या ऑब्जेक्ट वरती आपण काम करतो त्या ऑब्जेक्टच्या आतलं नाही बाहेरचं कोणतरी. म्हणजे सायकल आपण चालवतो, सायकल मोशन मध्ये आणायचे, आपण पॅडल मारणार आहे, पॅडल वरती आपण बाहेरचा कोणतरी ऑब्जेक्ट त्याच्यावरती ऍक्ट करतो, बाहेरचा कोणतरी येतोय, सायकलच्या मधून कोणी येत नाहीये. क्लियर, एक्सटर्नल एजन्सी. सो फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी विच चेंजेस. आता इथे पुढे तीन पॉइंट आहे विच चेंजेस. फर्स्ट काय, स्टेट फ्रॉम रेस्ट टू मोशन ऑर मोशन टू रेस्ट हे असेल, किंवा चेंज इन डायरेक्शन असेल, किंवा चेंज इन शेप ऑफ साईज असेल. सो फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी विच चेंजेस स्टेट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम रेस्ट टू मोशन ऑर वाइस वर्सा ऑर चेंज द डायरेक्शन ऑर चेंज द शेप ऑफ साईज ऑफ बोथ
of any object. That is called as force. Is it clear? So ही basic definition है force की. मग फोर्स चे वेगवेगळे क्लासिफिकेशन जेव्हा येते तेव्हा त्या त्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगवेगळे फोर्स असतील. मग तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये गेलात तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ची डेफिनेशन थोडीशी वेगळी असेल, पण त्याच्यात या तीन पैकीच काहीतरी घडत असेल. आपण चेंज इन स्टेट सॉलिड लिक्विड गॅसचा विचार केला, त्याच्यात फोर्स ची डेफिनेशन थोडी काहीतरी वेगळी असेल. जो एक्सटर्नल असणार नाही तर तो इंटरनल असेल वगैरे वगैरे, पण त्याच्यात या तीन पैकीच काहीतरी घडेल. म्हणजे जेव्हा आपण सॉलिड टू लिक्विड तेव्हा शेप आणि साईज मध्ये बदल होतोय ना, लिक्विड टू गॅस हे होत आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पण फोर्स इन्वॉल्व आहे. सो फोर्स ह्याच्याशिवाय आपल्या डेली लाईफ मध्ये काहीही शक्य नाही. या फोर्सचा हे बेसिक इफेक्ट आहेत, फोर्सचे इफेक्ट. सो हे तीन इफेक्ट बेसिक इफेक्ट आहेत फोर्सचे, की जे करण्यासाठी आपल्याला फोर्स लागतो. क्लियर? पहिल्या लेक्चर मध्ये हे तीन इफेक्टच आपण बघणार आहोत, व्हेरी शॉर्ट अँड स्वीट. आपण थोडं 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 शिकत जायचंय. पहिल्या लेक्चर मध्ये इथपर्यंतच ठीक आहे. याच्यावरती विचार करा, याच्यावरती जेवढी तुम्हाला एक्झाम्पल्स गोळा करता येतात करा आणि ऑब्झर्व करा. सायन्स शिकण्यासाठी व्हेरी बेसिक रिक्वायरमेंट इज युअर ऑब्झर्वेशन पॉवर, तुम्ही किती ऑब्झर्व करता. मग आज तुम्ही नेचरमध्ये सगळीकडे बघा की कुठे 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 तुम्हाला फोर्स लागतोय. पाऊस पडताना काय फोर्स लागतोय, वारा येताना कुठला फोर्स ऍक्ट होतोय, चालताना काय होतंय, जेवताना काय होतंय, अन्न गिळताना काय होतंय, मायन्युटली ऑब्झर्व करा, प्रत्येक गोष्टीमध्ये ऑब्झर्व करा. बोलताना काय होतंय, बोलताना फोर्स लावायला लागतोय का आपल्याला, फुंक मारताना, झोपताना काही फोर्स लावायला लागतोय का, किंवा आपल्यावरती मोठा फोर्स ऍक्ट होतो आहे का, त्यावेळी हे ती काही होतंय का, सगळं ऑब्झर्व करा. ऑब्झर्वेशन इज बेसिक की टू लर्न द सायन्स. त्यामुळे जेवढं तुम्ही ऑब्झर्व करत जा, मग ते कोणतेही सायन्स असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, सायकोलॉजिकल सायन्स असो, मेटाफिजिकल सायन्स असो, कोणतेही सायन्स, त्याच्या आधी तुम्हाला बेसिक गोष्ट लागणार ऑब्झर्वेशन. सो ऑब्झर्व करत चला, त्याच्यावरती आपला कन्सेप्ट बॅकग्राऊंडला ठेवा आणि विचार करा, यू विल बी द मास्टर ऑफ सायन्स. ओके, थँक्यू.